रेजिस्टर्स जे आहे त्यांची जी सिस्टीम आहे त्याबद्दल अभ्यास करणार आहोत. त्याबरोबर मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो की रेजिस्टन्स म्हणजे काय. तर इलेक्ट्रॉनच्या फ्लोला जो अडथळा असतो, जो हिंड्रन्स असतं की ज्यामुळे करंट देखील काय कमी फ्लो होतो. म्हणजे करंट म्हणजेच काय, ऍक्च्युअली इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स 1 सेकंदामध्ये फ्लो होतील तेवढा करंट जास्त होत असतो. तर मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जर कमी प्रमाणात फ्लो होत आहेत याचा अर्थ त्यांना कुठेतरी पुढे फ्लो होण्यासाठी जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि या अडथळ्यालाच हिंड्रन्सलाच म्हटलं जातं रेजिस्टन्स. ठीक आहे, जर इलेक्ट्रॉन्सचा फ्लो कमी तर करंट कमी, जर करंट कमी आहे जर अडथळा जास्त आहे तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स हा जास्त आहे. तर मग मित्रांनो हे जे रेजिस्टन्स आहे तर हा रेजिस्टन्स जसा करंटच्या फ्लोसाठी अडथळा आहे म्हणजेच करंट जर कमी तर हा त्या ठिकाणी आपल्याला लॉसही होतो. परंतु जशा कॉईनच्या 2 बाजू असतात तसंच त्याप्रमाणे रेजिस्टन्स जास्त असल्या कारणाने किंवा कमी असल्या कारण दोघी ठिकाणी तो आपल्याला युजफुल ठरतो. दोघांचे त्याचे फायदे आहेत परंतु त्याच्या जागा वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी आपल्याला जसं आपल्याकडे फॅन चालतो, लाईट चालतं, इलेक्ट्रिसिटीचे बरेचसे उपकरण आपण वापरतो त्या ठिकाणी रेजिस्टन्स कमी असला तर करंट जास्त फ्लो होतो, अप्लायन्सेस चांगले चालत असतात. त्याचप्रमाणे जसं हीटर आपण घरी वापरतो तर पाणी गरम करण्यासाठी जे हीटर वापरतो ते मायक्रोवेव्हचं बनलेलं असतं, त्यामध्ये रेजिस्टिव्हिटी जी असते त्याचा रेजिस्टन्स खूप जास्त असतो आणि खूप जास्त रेजिस्टन्समुळे करंटच्या फ्लोला जे अडथळे येतात त्यामुळे ते कंडक्टर हीट करतात आणि कंडक्टरची जी हीट आहे ती त्या पाण्यामध्ये मिक्स होत असते म्हणून त्या ठिकाणी नायट्रोम वापरला जातो कारण त्याचा रेजिस्टन्स जास्त असतो. मग आपण आता पुढे चर्चा करूया की रेजिस्टर्स जे आहेत ते आपण किती प्रमाणात कशा प्रमाणात जोडू शकतो. तर त्यासाठी आपण त्या टॉपिककडे वळतो आहोत, सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स आणि ही जी सिस्टीम आहे कशी आणि हे रेजिस्टर जोडल्यानंतर त्याचा इफेक्टिव्ह म्हणजे त्याचा परिणामकारक जो रेजिस्टन्स असेल तो किती असेल. म्हणजेच आता आपण पहिले रेजिस्टर्स इन सिरीज पाहणार आहोत आणि त्यानंतर रेजिस्टर्स इन पॅरलल पाहणार आहोत. वेळ वाचवण्यासाठी मी डायग्राम काढून ठेवला आहे. यानंतर आपण पुढे बघूया रेजिस्टर्स इन सिरीज. तर रेजिस्टर्स जेव्हा सिरीज मध्ये वापरले जातात तेव्हा त्या पूर्ण सर्किट वरती या रेजिस्टन्सचा काय इफेक्ट होतो तर तो आपल्याला बघायचा आहे आणि त्या आकृती काढायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मित्रांनो की जे रेजिस्टर्स आहेत 1, 2, 3 सिरीज म्हणजे काय, एका सरळ रेषेत त्यांना जोडणे. मग प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये काय असतो तर आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करत असतो. V1 हा R1 पोटेन्शियल डिफरन्स आपण चेक करणार आहोत व्होल्टमीटर मध्ये. V2 म्हणजे हा काय असेल किंवा किती पोटेन्शियल डिफरन्स किती व्होल्टेज आहे त्याच्या समोर तर ते आपण या ठिकाणी V2 व्होल्टमीटर मध्ये पोहोचणार आहोत आणि या रेजिस्टर R3 च्या अक्रॉस मध्ये किती व्होल्टेज आहे ते चेक करण्यासाठी आपण V3 म्हणजे व्होल्टमीटर तिसरं म्हणजे 3 व्होल्टमीटर लावले गेले आहे. मग या ठिकाणी या सगळ्यांचा टोटल किती येईल तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज या ठिकाणी तिघांच्या अक्रॉस मध्ये किती आहे हे जर आपल्याला काढायचं असेल तर मित्रांनो आपण काय करणार तर यांची ऍडिशन करणार. ऍडिशन म्हणजे V1 V2 प्लस V3. तर हे 3 पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज अक्रॉस ईच रेजिस्टन्स आपण लिहिणार आणि किती येत आहे ते चेक करणार. मग ते येण्यासाठी आपण हा फॉर्म्युला लिहिला, याला आपण इक्वेशन पण नाव दिलं व युझिंग ओहम्स लॉ. तर ओहम्स लॉ कोण आठवण करून देईल, कोणी सांगेल का मला युझिंग ओहम्स लॉ काय तर मित्रांनो. ओहम्स लॉ युझिंग ओहम्स लॉ V=IR आपला असा हा ओहम्स लॉ होता. तर मग आता काय करणार आपण, पुट दिस व्हॅल्यू इन अबो इक्वेशन म्हणजे यानुसार V1 ची व्हॅल्यू कशी तयार होते मित्रांनो बघा. आता V=IR असतो करंट जो आहे आता या ठिकाणी हा अमीटर म्हणजे करंट मेजर होईल प्लस पोलॅरिटी प्लस इकडे वरतून मायनस होतो म्हणून मायनस इकडनं जो करंट फ्लो होईल तो सर्व R1 R2 R3 ला कॉमन असणार आहे. सारखाच करंट
इगर रेजिस्टर मधून फ्लो होणार आहे. ठीक आहे, पण करंट काय कॉन्स्टंट, करंट असाच निघणार की जो V1 च्या अक्रॉस मध्ये कोणता रेजिस्टर आहे R1, याला R1 म्हणतो. V2 च्या अक्रॉस मध्ये कोणता रेजिस्टर आहे R2 आहे, म्हणजे I as it is लिहिणार आणि इगर येणार R2. तसंच V3 हा कशाचा अक्रॉस आहे, तर रेजिस्टर 3, थर्ड रेजिस्टरच्या अक्रॉस मध्ये जो आहे. तर मग मित्रांनो, आता आपण त्या सगळ्या व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये टाकूया. पुट अबव व्हॅल्यूज अबव इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकूया, म्हणजे या v ची व्हॅल्यू काय आली, v इज इक्वल टू ir आला. म्हणून मी आता या v च्या ऐवजी काय टाकणार, तरी तर ir टाकणार. म्हणजे हा काय झाला माझा, ir इज इक्वल टू v1 ची व्हॅल्यू किती आहे ir1, मी तर ir1 टाकला. v2 ची व्हॅल्यू किती आहे ir2, प्लस v3 ची व्हॅल्यू किती आहे ir3. तर बघा मित्रांनो, आपण तिघा फॉर्म्युल्यांमध्ये, म्हणजे एकच फॉर्म्युल्यामध्ये या तिघांच्या व्हॅल्यूज आपण पुट करून केल्या आणि तर v इज इक्वल टू ir as it is. तर मग इकडे जो करंट आहे तो तिघांमध्ये कॉमन आहे, तर तो या ठिकाणी कट होऊन जाईल. त्यामुळे इकडे हा I कट झाल्यावर काय होऊन जाईल, r इज इक्वल टू r1 प्लस r2 प्लस R3. मग जर तीन रेजिस्टर्स असतील तर 3 R3 येणार, म्हणजे R1 R2 R3 येणार, 2 असतील तर R2 येणार. व रेजिस्टर्स इन सिरीज साठी जर आपल्याला फॉर्म्युला बनवायचा असेल, तर मी इथं याला काय लावून देणार, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. ठीक आहे, इफ जर मी सर्किटमध्ये n नंबर ऑफ रेजिस्टर्स जोडतोय, किती n नंबर ऑफ रेजिस्टर्स, मग मी इथं म्हणणार इफ n नंबर ऑफ n रेजिस्टर्स आर कनेक्टेड, रेजिस्टर्स आर कनेक्टेड, मग त्याचा फॉर्म्युला कसा होईल, RS हा S कशासाठी, सफिक्स S शोज द सीरीज, कशासाठी लावलं ते सीरीज, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस डॅश 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 प्लस RN. हा झाला आपला फॉर्म्युला तयार. मग या फॉर्म्युला तुम्हाला दिसतंय मित्रांनो की जो सर्किटचा जो पूर्ण रेजिस्टन्स आहे तो किती येणार, तर इट इज अ सम ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स, सगळ्या रेजिस्टर्सचा जो ऍडिशन केली ती सगळी पद्धतीचा करता सर्किटचा रेजिस्टन्स असेल, टोटल सर्किट रेजिस्टन्स. मग हा झाला सिरीज मध्ये जोडल्यानंतर नेट इफेक्ट काय होतो, आणि या ठिकाणी असंच तुम्हाला याचे ऍडव्हान्टेज आणि डिसऍडव्हान्टेजेस फाइंड करायचे. हा वृत्त होवर आता जी सेकंड सिस्टीम आहे रेजिस्टर्स इन पॅरलल, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. रेजिस्टर्स इन पॅरलल तुम्ही इकडे पाहू शकता की जे रेजिस्टर्स आहेत ते एकमेकांना समोरासमोर जोडणे म्हणजे पॅरलल जोडणे असा त्याचा अर्थ होतो. मग या प्रत्येक रेजिस्टर मधून या ठिकाणी करंट हा इकडे डिवाइड होणार आहे I1 इथं I2 आणि हा इथं बनणार आहे I3, कारण एकाच कंडक्टर मधून करंट इथे डिवाइड होतोय, इकडे I1 इकडे I2 इकडे I3. टोटल करंट काय, तर I इज डिवाइडेड इनटू I1 I2 आणि I3. थ्री रेजिस्टर्स आर कनेक्टेड, दे आर पॅरलल टू ईच अदर, समोरासमोर असले तर ते पॅरलल म्हटले जातात. या ठिकाणी मग जो करंट आहे किती येणार, करंट I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3, याला इक्वेशन पण नाव देऊया. मग पुन्हा युझिंग ओहम्स लॉ, युझिंग ओहम्स लॉ काय बरोबर, ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR, पण इकडे तर I ची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणून आपण काय करणार, therefore I इज इक्वल टू I इकडे सोडला, आर इकडे जाताना काय होईल, डिवाइड होईल, म्हणजेच V अपॉन R. हा काय झाला, आपला फॉर्म्युला तयार झाला. ठीक आहे, मग तसंच I1 साठी काय
potential difference जर तुम्ही इकडे पाहिलं जे voltage across all the three resistors are same. इकडे जे voltage असणार आहे तीन resistors च्या across मध्ये ते same असणार आहे, सारखंच असणार आहे. त्यामुळे V हा common असेल R, जसं आता I1 आहे तो कशातून फ्लो होतो तर R1 मधून. म्हणून इकडे आपला फॉर्म्युला काय V upon R1. I2 साठीचा फॉर्म्युला काय V upon R2. आणि I3 साठीचा फॉर्म्युला काय V upon R3. असं कसं फॉर्म्युला असेल मग आपण सगळ्या व्हॅल्यूज पुट करू. ठीक आहे, मग पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार तर पुट अप व्हॅल्यूज, पुट व्हॅल्यूज इन इक्वेशन वन. इन इक्वेशन वन, इक्वेशन वन मध्ये जर पुट केले आपण तर आय ची व्हॅल्यू काय आली व्ही अपॉन आर इज इक्वल टू आय वन ची व्हॅल्यू काय आली व्ही अपॉन आर वन प्लस व्ही टू ची आय टू ची व्हॅल्यू व्ही अपॉन आर टू प्लस व्ही अपॉन आर थ्री. आता व्ही काय आहे तर पुन्हा कॉमन आहे तो आपण कट करणार. तो कट झाला की इकडे काय आहे वन अपॉन आर इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री. ठीक आहे, आणि जर समजा एन नंबर ऑफ रेजिस्टर जोडले तर इफ एन नंबर ऑफ रेजिस्टर्स एन नंबर ऑफ रेजिस्टर्स कनेक्टेड रेजिस्टर्स कनेक्टेड कनेक्टेड. ठीक आहे, तर मग फॉर्म्युला कसं तयार होतो वन अपॉन आर पी. आता हा पी इथं सफिक्स काय शो करतो रेजिस्टर्स इन पॅरलल. ठीक आहे, लिहित असताना वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस डॅश 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 प्लस वन अपॉन आर एन. ठीक आहे, ठीक आहे, हा काय झाला फॉर्म्युला आपला. When the resistors are connected in parallel, so effective resistance is the sum of the inputs of all the individual resistors. ठीक है, वहाँ से आपका resistors in series and resistors in parallel. या दोहान पर तो अपन चर्चा के लिए आए, तर मैं तुम्हारा एक प्रश्न सांपो कि आपने घरी कैसे वापर ले जाते हैं? आपने घरी जे सर्किट जोडले आहे आणि त्याला वेगवेगळे अप्लायन्स जोडले जसं फॅन ट्यूबलाईट ओव्हन मिक्सर ओव्हन मोटर हे सगळे अप्लायन्सेस आपण घरी चालू करत असतो. मग हे सगळे कसे जोडले तर ते पॅरलल जोडलेले आहेत. मग पॅरलल जोडले का इथं लक्षात घ्या मित्रांनो, जर समजा मी आय वन आर वन हा जर समजा माझा बल्ब असेल, आर टू जर माझा फॅन असेल, आर थ्री जर समजा कूलर या एसी असेल, जर माझा बल्ब बंद पडला. ठीक आहे, जर माझा बल्ब बंद पडला तर त्याचा इफेक्ट माझ्या फॅनवर बिलकुलही व्हायला नको. म्हणून ते इथून काय प्रत्येकामध्ये सेपरेट करंट ठेवतोय तर एक दुसऱ्याचा काही इफेक्ट एकमेकांना होणार नाही. पण समजा इकडे जर एखादा बल्ब मी लावला आणि हा बंद पडला, दोघं पुढे चालतील, हा बंद पडल्यापुढे इकडे करंट पुढे चालणारच नाही, म्हणजे दोघं चालू असल्यावर देखील त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. तर अशा प्रकारे त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसऍडव्हान्टेजेस आहेत. तर आज मित्रांनो आपण रेजिस्टर्स इन सिरीज आणि रेजिस्टर्स इन पॅरलल या घटकाबद्दल अभ्यास केला आहे. हा फार महत्त्वाचा घटक आहे, तुम्ही पुन्हा त्याला चांगल्या प्रकारे अभ्यास लावा याची माझी विनंती. तर मित्रांनो आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.